सर्विस कशी करायची ते तुम्हाला सांगतो. सर्विस करताना बॉडी टच ठेवायची आणि बॉल आपल्या पुढे टाकायचा, असं डोक्यावरती नाही टाकायचं. बॉल डोक्यावरती टाकल्यावर बॉल ना डायरेक्ट त्याला आम्ही जातो, बॉल ग्राउंडच्या बाहेर जातो. बॉल तुम्ही मग असं पुढे टाकायचं आणि असं नॉर्मल द्यायचं आहे आणि बॉल एकदम जास्त दाबायचं नाही. बॉल बॉलाला फक्त असं मारायचं. बॉल बॉल असं मध्ये तिकडे बघा, टेकन कशी उचलायची आणि टेकन उचलताना पाय कसे ठेवायचे ते आता तुम्हाला सांगतो मी. जर तिकडनं बॉल आला, जर बॉल आपल्याला थोडं वाटतं पुढे पडणार आहे, एक बॉल पुढे जायचं, हा पाय राहतो ना पुढे घ्यायचा पाय आणि असं वाकायचं, पायात भुरकीत वाकायचं आणि बॉल उचलायचा. जर तुम्ही जागेवरून करून बघित हे बघा, आता आपण फिंगर कसे करायचे ते बघणार आहोत. हां, फिंगर करायला कसे करायचं, जर समोरून बॉल आला तर दोन्ही हात असे म्हणजे अंगठ्याने असे ठेवायचे, दोन्ही हाताने बॉल असं वरती ढकलायचे म्हणजे डायरेक्ट असं वरती असं करायचं. हे बोठं राहतं ना, हे बोठं दिले नाही जायचे, असे ताट द्यायचे म्हणजे आपल्या बॉल बोठांना त्रास नाही होत. म्हणजे ते कसं बघा, तू तिकडून जा, स्पर्धा आहे का, तर तुमची खो खोची प्रॅक्टिस चांगली झाली का नाही, चांगली झालीच असेल तरी पण मनापासून प्रॅक्टिस करायची. जर काही पुढे आपण खेळायला गेल्यावर काही कमजोर संघ नसतात पुढे, पण आपल्या आपली जशी प्रॅक्टिस झालेली असते तशी पण त्यांची प्रॅक्टिस झालेलीच असते. तरी पण खेळताना जर आपण ग्राउंडात उतरलो, पहिल्यांदा खेळताना पुढला खेळाडू कसा आहे ते ओळखून घ्यायचं, नंतर मग त्याला अटॅक करायचा प्रयत्न करायचा. जर तुम्ही पहिले त्याला अटॅक करायचा प्रयत्न केला ना, तर तो खेळाडू मग तो खेळ आपल्याला जाऊन देतो. पहिलं खेळाडूला ओळखून घ्या.